घरच्या घरी अंडा करी मसाला पावडर कशी बनवायची ते पाहूया। लागणारे साहित्य अगोदर पाहूया। ह्या वाटीच्या साहाय्याने मी इथं धणे घेतले आहेत। धणे थंड असतात म्हणून आपल्याला धणे एक्स्ट्रा घ्यायचे आहेत। चमच्याच्या साहाय्याने 3 चमचे मी जिरे घेतला, जिरे ही थंड असतात। लवंग फक्त 10 ते 12 लवंग घेतलेत मी। मिरे ही 2 ते 2.5 चमचे मी चमच्याच्या साहाय्याने घेतल्यात। इथं दालचिनीचे 2 ते 3 तुकडे घेतल्यात। 10 ते 12 वाळली मिरची घेतली आहे। तिखटवाली मिरची नाही, तुम्ही बेडगी मिरची पण यूज करू शकता। 4 साधी वेलायची। सर्वप्रथम इथं मी तवा गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे। आपला तवा गरम झाला आहे। सर्वप्रथम आपण धणे अगोदर भाजून घेऊया, कारण धणे जास्त आहेत त्याच्यामुळे अगोदर आपण धणे भाजून घ्यायचे आहेत। मी याच्यावरतीच धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आपले धणे चांगले भाजले आहेत, आपण आता धणे काढून घेऊया। आपले धणे भाजून झालेत, आता मिरची भाजून घेऊया। माझ्याकडे बेडगी मिरची नाही आहे म्हणून मी साधीवाली मिरची घेतली, पण ही कमी तिखटवाली मिरची वापरायची, तिखटवाली मिरची नाही वापरायची। जर तिखटवाली असेल तर अगदी 1 ते 2 मिरच्या घ्या। 1 मिनिटभर फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। हे पहा, आपली मिरची भाजली गेली आहे। आपण आता मिरची काढून घेऊया। आता दालचिनीचे तुकडे, मिरे, वेलायची, लवंग हे साहित्य भाजल्यानंतर 1 मिनिटानंतर आपल्याला जिरे घालायचे, कारण जिरे बारीक असल्यामुळे लगेच करपले जातात। एक ते 1.5 मिनिटं झाले आहेत बाकीच्या साहित्याला। आता आपण याच्यामध्ये जिरे घालूया। जिरे शेवटी का टाकायचे तर जिरे बारीक असल्यामुळे जास्त लगेच करपले जातात। आपल्याला हे पुन्हा सर्व साहित्य अगदी 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे। हे आपलं सर्व भाजून झालं आहे। आता गॅस बंद करून हे आपण उतरून घेऊया। अगदी हे सर्व साहित्य 1-3 मिनिटं थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, आपलं हे सर्व मसाले थंड झाले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घेऊया। मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। चला आपण मिक्सरमधून हे मसाले बारीक करून घेऊया। हे पहा, आपली पावडर एकदम बारीक झाली आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपला घरच्या घरी अंडा करी मसाला पावडर तयार आहे। तुम्ही ही अवश्य करून पहा। अंडा करी मसाला किंवा तुम्ही अंडा भरला अंडा करणार असेल, पातळ अंडे भाजी करणार असेल, त्या कुठल्याही अंड्याच्या भाजीला तुम्ही ही मसाला वापरू शकता। खूप टेस्टी आणि चविष्ट अशी ह्या मसाल्याची भाजी लागते। तुम्ही ही मसाला अवश्य करून पहा।